रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेगट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का देणार असल्याची माहिती कळतीये. रत्नागिरीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. दापोली बंडणकड विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदमांचा जोरदार धक्का देण्याची रणनीती ठाकरे गटानं आखली. माजी आमदार संजय कदम यांची शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये घरवापसी होण्याची शक्यता आहे. पुढच्या 15 दिवसात संजय कदमांचा ठाकरे गटात प्रवेश निश्चित असल्याची सध्या चर्चा आहे. संजय कदम आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा यावेळी हजर राहून संजय कदम यांना शिवबंधन बांधणार असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गट शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देऊ शकतं. कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. संजय कदम पुन्हा एकदा ठाकरे गटात येतील. घरवापसी होऊ शकते येत्या 10 ते 15 दिवसात असं म्हटलं जात आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.